मुंबईत लॉरिअलनं भरवलेल्या अनोख्या हेअर एक्झिबिशनला अभिनेत्री ईशा कोप्पीकरनं हजेरी लावली. इतकंच नाही तर या एक्झिबिशनमध्ये आलेल्या नॅपच्या अंध विद्यार्थ्यांबरोबर तिने एक्झिबिशनमध्ये असलेल्या गोष्टींची माहितीही करून घेतली. प्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोप्पीकरनं हजेरी लावली ती मुंबईतल्या एका हेअर एक्झिबिशनला. ईशाला या एक्झिबिशनला येण्याचं कारण विचारलं असता तिचं उत्तर होतं, मी इकडे आली माझ्या मैत्रिणीमुळे. तुम्ही इकडे नॅपचे स्टोन्स पण येणार आहेत तर मी आणखीन खुश झाली, मला आणखीन आनंद झाला. आणि आय कुड स्पेंड सम टाइम विथ द स्टुडंट्स ऑफ नॅप. एक्झिबिशन मधील वैज्ञानिक माहिती घेण्याबरोबरच ईशाला इथं कम्प्युटराइज्ड हेअरस्टाईल्सही ट्राय करून घेण्याचा मोह आवर्त आला नाही. एक्झिबिशनमध्ये रमलेल्या ईशाला पाहून वाटेल की ईशाला हेअरस्टाईलचं भलतंच वेड आहे, पण याबाबत ईशाचा फंडा काहीसा वेगळा आहे. इकडे येऊन स्वतःच्या केसांबद्दल पण खूप माहिती झाली आणि मला खूप असे म्हणजे राईट फ्रॉम हेअर ग्रोथ टू केसांचं कसं आम्ही हाऊ वी टेक केअर ऑफ आर हेअर, केसांचा काय कसला सायकल असतं, यु नो हेअर ग्रोथ राईट फ्रॉम युअर रूट्स जेव्हा वन युअर हेअर इज इनसाइड युअर स्कॅल्प टू व्हेरी सायंटिफिक थिंग्स. एरवी चित्रपटांमध्ये कमी दिसणाऱ्या ईशाला आता कशा प्रकारची भूमिका करायला आवडेल असं विचारता तिचं उत्तर होतं, आय लाईक द वंडर वुमन, यु नो द सुपर वुमन काइंड ऑफ फ्री पर्सोना. आय थिंक मी जे मार्शल आर्ट्स शिकते नेसेसरी बिकॉज द वुमन ऑफ टुडे नीड्स टू बी एबल टू डिफेंड हरसेल्फ. त्यामुळे ईशाचं दर्शन सुपर वुमनच्या भूमिकेत घडलं तर नवल वाटायला नको. काहीही असो, ईशाचं सध्या चित्रपटांमध्ये घडणारं कमी दर्शन वगळता मैत्रीच्या आरून लॉरिअल बरोबर टायअप करून घेण्याचा ईशाचा मनसुबा तर नाही ना, कारण गेल्याच वर्षी ईशाचा गार्नियर बरोबरचा कॉन्ट्रॅक्ट संपलाय. झी 24 तास साठी यशदा परबसह वैशाली निमाड, मुंबई.